विवेक आणि संस्कार यांचं भान सुटत चाललेल्या नव्या पिढीनं समाजात अराजक माजवू नये यासाठी तत्वनिष्ठ अशा प्राचार्य प्रकाश कुंभार यांच्यासारख्या समाज शिक्षकाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार उत्तम कांबळे यांनी काढले कोल्हापुरात प्राचार्य डॉक्टर प्रकाश कुंभार यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि गौरव समारंभात ते बोलत होते नाईट कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर प्रकाश कुंभार यांनी लिहिलेल्या मराठी साहित्य अवकाशातील संदर्भ आणि दलित साहित्य काही विचार आणि दिशा या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला शांस्मारक स्मारक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत उत्तम कांबळे बेंगलोरच्या नॅक कमिटीचे सल्लागार डॉक्टर जगन्नाथ पाटील क्रांती उद्योग आणि शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अरुण लाड माजी महापौर मारुतराव कातवरे काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदुम यांच्या उपस्थितीत दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं डॉक्टर शिवकुमार सोनाळकर यांनी प्राचार्य प्रकाश कुंभार यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला तर पुस्तकाच्या संपादकीय लिखाणाबाबत डॉक्टर मोहन पाटील यांनी मनोगत व्यक्त केला पुस्तक प्रकाशनानंतर प्राचार्य प्रकाश कुंभार आणि ज्योती कुंभार यांचा गौरव चिन्ह मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नागनाथ कोतापल्ले यांनी अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या कोशामध्ये प्रत्येक जण गुंतून पडलाय त्यामुळे सामाजिक जाणीवांचं प्रमाण कमी होत चाललंय या पार्श्वभूमीवर प्राचार्य प्रकाश कुंभार यांचं सामाजिक कार्य प्रेरणा देणारं आहे असं सांगितलं विवेक आणि संस्कार यांचं भान सुटू लागल्याची चिन्ह दिसत आहेत अशा परिस्थितीत नव्या पिढीवर संस्कारांचं बीजारोपण करणाऱ्या प्राचार्य कुंभार यांच्यासारख्या समाज शिक्षकांची गरज असल्याचं प्रतिपादन केलं डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी भविष्यात जगाच्या पाठीवरील सर्वात जास्त सुशिक्षित बेरोजगार भारतात असतील त्याचं नियोजन झालं नाही तर अराजक माजेल अशी भीती व्यक्त केली मंचावर उपस्थित इतर मान्यवरांनी मनोगता व्यक्त केली प्रसंगी डॉक्टर सर्जेराव जाधव डॉक्टर गोपाळ गावडे डॉक्टर यशवंत चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते